जय शिवराय मित्रांनो मित्रांनो प्रभुदेवाई आपले यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं परत एकदा सहज स्वागत आहे मित्रांनो या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा शेतीविषयक योजना असतील शेतीविषयक कायदे असतील याच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मित्रांनो आज देखील वाटणीपत्रक कशाप्रकारे करावं कुठल्या प्रकारातून हो केलं जावं त्याचप्रमाणे याच्यासाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल एक विस्तृत अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर पाहिलं तर हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्या घरामध्ये जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही या वडलोपार्जित संपत्तीवरती तेवढीच हक्कदार असते ज्याच्यामध्ये आता मुलींचेही हक्क या ठिकाणी समावेश करण्यात आलेले आहेत मित्रांनो आता त्या संपत्तीवरती वडलोपार्जित इस्टेटवरती त्या व्यक्तीचा हक्क असला तरी या हक्क विभागण्यासाठी त्याला वाटणीपत्र या ठिकाणी करणं गरजेचं असतं मित्रांनो सध्या प्रचलित पद्धतीनुसार आपण जर पाहिलं कायद्यानुसार जर पाहिलं तर वाटणीपत्र तीन पद्धतीनुसार केलं जातं एक तर जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार या ठिकाणी आपण वाटणीपत्र करू शकतो ज्याच्यासाठी आपल्याला तहसीलच्या माध्यमातून तहसीलदारच्या माध्यमातून अर्ज करून वाटणीपत्र करायचं असतं जे सर्वात सोपं सर्वात स्वस्त आणि सर्वात लवकर होणारं वाटणीपत्र आहे मित्रांनो दुसऱ्या प्रकारामधून आपण जर पाहिलं तर दुय्यम निबंध कार्यालयाच्या माध्यमातून नोंदणीकृत करून आपण वाटणीपत्र करू शकतो याच्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांची सहमती असणं गरजेचं असतं मित्रांनो हे वाटणीपत्रसुद्धा स लवकर होतं सोप्या पद्धतीनं होतं मात्र याच्यासाठी आपल्याला नोंदणीचा खर्च करावा लागतो मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून दावा करून जो सर्वात महागडा आणि सर्वात विचित्र असा प्रकार आहे मात्र मित्रांनो आपण जर सध्या पाहिलं तर जमीन विकली तरी चालेल जमीन गेली तरी चालेल परंतु तिसऱ्या पद्धतीनंच तिसऱ्या प्रकारानंच वाटणीपत्र करावं अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच साऱ्या जणांचा कल असतो मात्र मित्रांनो हा प्रकार टाळून आपण सहमतीनं सोप्या पद्धतीनं जमीन न विकता भांडणं न करता या ठिकाणी आपण वाटणीपत्रक करू शकतो मित्रांनो आता हे वाटणीपत्रक करत असताना परत बऱ्याच साऱ्या समस्या या ठिकाणी निर्माण होतात की या ठिकाणी तहसीलदारच्या माध्यमातून कलम पंच्याऐंशीनुसार वाटणीपत्रक करत असताना कला हे वाटणीपत्र नोंदणीकृतच असावं का अशा प्रकारे या ठिकाणी मागणी केली जाते हे नोंदणीकृतच असावं अशा प्रकारे त्या ठिकाणी एक बंधन घातलं जातं तर मित्रांनो याच्यासाठी सुद्धा जर आपण पाहिलं तर सोळा जुलै दोन हजार चौदा रोजी एक शासन निर्णय घेऊन तहसीलदार लेव्हलच्या अधिकाऱ्यांना काही या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी धारण केलेल्या शेतजमिनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीमधील हिस्स्यांचे विभाजना करता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीमध्ये आहे काही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांचे अधिकार सदर तहसीलदार यांना प्रदान करण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं सहधारक असलेल्या जमिनीमधील हिस्स्याची वाटपाची विभाजनाची कारवाई करण्यात येत आहे मात्र आपण जर पाहिलं तर या तरतुदीच्या बाहेर जाऊन नोंदणीकृत वाटपपत्र असल्याशिवाय काही जिल्ह्यामध्ये वाटणी व विभाजन करण्यात येत नसल्याचं शासनाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे तहसीलदार यांच्या स्तरावरती बरेच हिस्से वाटपाचे प्रकरणं प्रलंबित असून शेतकऱ्याची कामं प्रलंबित राहिल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झाला असल्याबाबतचं शासनास निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि याच्याच अनुषंगानं ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन एक परिपत्रक काढून काही तरतुदी लक्षात आणून सूचना देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ याचिका क्रमांक दो अठ्ठावीसशे पंधरा दोन हजार दोन अरविंद यशवंतराव देशपांडे विरुद्ध महा महाराष्ट्र शासन या प्रकरणी हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही म्हणून वाटणीपत्राची नोंदणी करणं सक्तीचं नाही अशा प्रकारचे एक आदेश देऊन या ठिकाणी याच्या संबंधातील एक परिपत्रक देखील या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशीमधील मधील तरतूद आणि माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्याकडे दाखल याचिका अठ्ठावीसशे पंधरा दोन हजार दोनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाहता शेतकऱ्यांना धारण केलेल्या शेतजमिनीमध्ये एकाहून अधिक सहधारक असतील तर अशा तसेच एकत्र हित हिंदू कुटुंबाच्या मालकीच्या धारण जमिनीमधील आपल्या हिस्श्याची वाटणी करता जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्याकडे अर्ज केल्यास त्या प्रसंगी संबंधित सहधारकाकडे नोंदणीकृत वाटपपत्राची मागणी करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो असा हा शासन निर्णय घेऊन या ठिकाणी वाटणीपत्र करताना हे वाटणीपत्र नोंदणीकृतच असावं अशा प्रकारे बंधन न घालण्याच्या सूचना या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेल्या आहेत मात्र मित्रांनो आपण जर पाहिलं तर भविष्यात काही दावे प्रतिदावे काही समस्या निर्माण झाल्या काही तंटे निर्माण झाले तर याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आपल्याकडं जर काही नोंदणीकृत दस्त नसेल वाटणीचं जर काही रेकॉर्ड नसेल तर याच्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याकडं काही प्रॉब्लेमसुद्धा याच्यामधून निर्माण होऊ शकतात त्याच्यामुळं आपले जे काही वाटणी ठरलेली आहे आपण जी काही सहमती ज्याच्यावरती झालेली आहे ही सहमती शंभर रुपयाच्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती आपण त्या ठिकाणी एक नोंदणीकृत करून घेऊ शकता ज्याच्यामध्ये आपले काही हिस्से आपल्या भाऊभावाच्या ज्या काही वाटण्या असतील उत्तर दिशा पूर्व दिशा दक्षिण दिशा जे काही दिशा दाखवून त्या ठिकाणी आपण हे वाटणीपत्र नोंदणी करून घेऊ शकतो आणि हे नोंदणी केलेलं वाटणीपत्र आणि याच्याबरोबरच आपल्याला जे काही जमीन महसूल अधिनियम कलम नुसार करावायचा अर्ज हा अर्ज करून या ठिकाणी आपण वाटणीपत्र करू शकतो तर मित्रांनो हा वाटणीपत्रासाठीचा अर्ज कसा करायचा ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशीनुसार वाटणी करण्यासाठी आपल्याला जो अर्ज करायचा असतो या अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकता आणि मित्रांनो हा अर्जाचा नमून आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करूनसुद्धा डाउनलोड करू शकता ज्याच्यामध्ये अर्जदाराचं सहधारकाचं संपूर्ण नाव या ठिकाणी द्यायचे आहे वडिलाचं नाव प पतीचं नाव आडनाव त्याचप्रमाणे पूर्ण पत्ता द्यायचा आहे त्याच्यामध्ये याच्यानंतर आमच्या माझ्या सहमालकीची स्वकष्टीत या ठिकाणी जमिनीची वाटणी करून मिळण्याबाबतचा हा अर्ज आहे ज्याच्यामध्ये खालील नमूद केल्याप्रमाणे माझे माझ्या आमच्या सहमालकाचे वडलोपार्जित या ठिकाणी जमीन आहे आणि ही जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम पंच्याऐंशीनुसार वाटणी करून द्यावी आणि याच्यासाठी जे काही लागणारं शासकीय शुल्क असेल ते भरण्यासाठी आम्ही तयार आहोत याच्यामध्ये विभागणी करण्याची जी काही जमीन असेल त्या जमिनीची माहिती पूर्ण तपशील त्या ठिकाणी द्यायचं आहे त्याच्यानंतर या जमिनीच्या चतुर्सीमा खालीलप्रमाणे आहे तर त्या चतुर्सीमा आपल्याला दाखवायच्यात ज्याच्यामध्ये मौजा सर्वे नंबर उत्तरेकडं पूर्वेकडं दक्षिणेकडं पश्चिमेकडं आणि मित्रांनो ह्या ज्या चतुर्सीमा आहेत या आपण पाचशे रुपयाच्या शंभर रुपयाचा जो आपण स्टॅम्प करू या स्टॅम्पवरती सुद्धा आपण दाखवणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे जर आपल्याकडे स्टॅम्प असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे नक्कीच कायदेशीर फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो याच्यानंतर पुढं सदर स्थावर शेतजमिनीचे सहधारक को होल्डर्स यांचे नाव पत्ते या ठिकाणी पुढील प्रमाणे आहेत त्यांचे पूर्ण सहधारकाचे नावं सहधारक म्हणजे जे काही आपल्याबरोबर वल्लोपार्जित मालकीमध्ये जे आपले भाऊ बहीण असतील त्यांची पूर्ण नावं कारण याच्यामध्ये त्या कुटुंबातील लस्य हाच या ठिकाणी आपल्याबरोबर वाटणीपत्र करू शकतो कुटुंबातील सदस्य नसलेली व्यक्ती या ठिकाणी या वाटणीपत्रामध्ये सहभागी होऊ शकत नाही त्यांचे पूर्ण नावं मोबाईल नंबर पत्ता हिस्सा ही या ठिकाणी माहिती द्यायची आहे मित्रांनो याच्यानंतर आम्हा सदर शेतजमिनीची खालीलप्रमाणे विभाजन करून पाहिजेत प्रकारे त्यात देऊन आपल्याला पार्टी नंबर मोजा सर्वे नंबर त्याच्यापैकी किती हिस्सा कोणाचा असणार आहे याच्यामध्ये सर्व हिस्से आपल्याला स्टॅम्पवरतीही दाखवणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये दाखवणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची जी काही वाटणी करत असताना दोन अर्थ होतील असे या ठिकाणी शब्द वापरले जाऊ नयेत जसे की विहिरीची वाटणी असेल झाडाची वाटणी असेल किंवा इतर जर काही असेल तर ते वाटणी पूर्णपणे लक्षात येईल समजेल अशा शब्दात सरळ सोप्या भाषेत या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे वाटणी करावयाची शेतजमिनीची सध्याची काही जी काही सातबारा आहे गाव नकाशाची प्रत आहे वाटणी दर शेवणारा नकाशा आहे हा याच्यासोबत आपल्याला जोडायचा आहे आणि याच्यानंतर प्रार्थना एक विनंती करायची की याच्याकरता आम्ही अर्जदाराने वर्णन केलेल्या शेतीची वाटणी वरील तरतुदीप्रमाणे करून द्यावी याच्या खाली स्थळ ज्या आपल्या गावाचं नाव असेल ते गाव त्या ठिकाणी आपल्याला दिनांक आणि अर्जदाराची सही आपल्याला या ठिकाणी करायची याच्यामध्ये अर्जदार जर एकापेक्षा जास्त असतील तर त्या सर्व सहधारकांनी याच्यामध्ये अर्ज करायचा आहे सही करायची आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा वाटणीपत्रासाठी आपण अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व बाबीची तपासणी केली जाते त्याच्यानंतर उद्घोषणा असेल पुढील जी काही कारवाई पार पाडून या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तलाठी कार्यालयाला पुढील नोंदीसाठी सूचना दिल्या जातात मित्रांनो याचबरोबर हे वाटणीपत्र करत असताना काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पंधरा मे द एकोणीसशे पंच्याण्णवनुसार या ठिकाणी जो काही दस्ते या ठिकाणी वाटणीपत्रकासाठी वापरला जातो हा दस्ते या ठिकाणी शंभर रुपयाचा असणं गरजेचं आहे जो आता सध्या प्रचलित पद्धतीनुसार आपण पाचशे रुपयाचासुद्धा वापरू शकता याचप्रमाणे ज्या प्रॉपर्टीचं आपल्याला या ठिकाणी वाटणीपत्र करायचं आहे ती प्रॉपर्टी वडलोपारजीतच असावी आणि जर वडलो जर ही प्रॉपर्टी नसेल आपल्या वडिलांना सो कष्टानं या ठिकाणी विकत घेतलेली असेल काही कमवलेली असेल तर त्यांना ही प्रॉपर्टी संयुक्तिक मालकीची आहे अशा प्रकारचे एक शपथपत्रसुद्धा त्या ठिकाणी सादर करून ही मालकी संयुक्तिक मालकी या ठिकाणी दाखवून द्यावी लागते मित्रांनो याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की वाटणीपत्र नोंदणीकृत असणं असं काही बंधन नाही आहे याच्या ठिकाणी आपण याच्या शासन निर्णयसुद्धा पाहिला आहे याच्यासाठीच आपण पाहिलेलं आहे दोन हजार तीनचा देशपांडे यांच्या जो काही कोर्टानं निक दिलेला निकाल आहे मात्र भविष्यात जर आपले काही वाद निर्माण झाले याच्या संबंधात जर काही कोर्ट कचेरी झाली तर हे वाटणीपत्र या ठिकाणी बरोबर आहे वाटणीपत्रासाठीच आपल्याकडे पुरावा म्हणून हे वाटणीपत्र नोंदणीकृत करणंसुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते केलं तर आपल्याला पुढे भविष्यामध्ये फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो अशा प्रकारचं जर वाटणीपत्र आपण जर नोंदणीकृत करत असाल तर जो काही जमिनीचा सर्वात मोठा भूखंड आहे सर्वात मोठा भाग आहे हा भाग वगळून ज्या याच्यातील जो छोटा भाग आहे ज्याच्या उर्वरित जो भाग आहे याच्यामध्ये सध्या प्रचलित पद्धतीनुसार जो रेडी रेकनरचा दर आहे याच्या एक टक्के दरानं या ठिकाणी हे वाटणीपत्र सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो आणि अशा प्रकारचे जर नोंदणीकृत केलेले वाटणीपत्र असतील तर भविष्यामध्ये आपल्याला हे कायदेशीर आणि फायदेशीर ठरू शकतात तर मित्रांनो वाटणीपत्रकाच्या संबंधातील अशी एक माहिती होती जी आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो मित्रांनो वाटणीपत्र करत असताना कलम पंच्याऐंशीनुसारच या ठिकाणी वाटणीपत्र करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या प्रॉपर्टीलाही इजा पोचणार नाही आणि आपल्या नात्याला देखील इजा पोचणार नाही भेटूयात नव्या माहितीसह नव्या अपडेट्ससह धन्यवाद